ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिनवलं त्यांचा मी आस्वाद घेतला. शरद पवारांचा राज ठाकरे आणि भाजपवर पलटवार. सातारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडाकाही लावलाय. गुढीपाडव्याची सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि त्यानंतर महाराष्ट्र दिनी झालेल्या औरंगाबादेतील सभेतही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या आरोपावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह खुद्द शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ज्यांनी जातीवाद म्हणून मला हिनवलं त्यांचा मी आस्वाद घेतला असा टोला पवारांनी आज पुन्हा एकदा लगावलाय. अशा प्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्य ते गांभीर्याने घेत नाहीत, ऐकतात आणि सोडून देतात, असंही पवार यावेळी म्हणाले. ओबीसी आरक्षणावर पवार म्हणाले की याबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे आमचं लक्ष असेल, तर महाविकास आघाडी सरकारला भाजप टार्गेट करत आहे. त्यांना झोपही येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणं हा त्यांचा कार्यक्रम आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तशी भाजप मागे जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचं लक्ष आहे. देशात महागाई बेकारी वाढली आहे, या विषयांकडे न पाहता भोंग्याचा विषय घेतला जातोय. आधार नाही ते अशा प्रकारे लोकांचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे. आणि अनिल गोष्टी घडवल्या, तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि साध्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही. मला स्पष्ट तुम्हाला विचारतात की ब्रह्म विष्णू मंडळ महेश हा आम्ही आमच्या छंदीने बनवला. हा तुमचा देव, तर तुमचा देव बनवला आहे, तुमच्या देवाचे भाव आम्ही आहोत आणि त्यामुळे आमच्या म्हणण्या हा आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचं ते काव्य मला आठवतं जेव्हा मी लिहून ठेवत होतं. माझं म्हणणं एकच आहे की अत्याचार या प्रकारची बाजूला ठेवण्याची भूमिका हा करणारा वर्ग आदी समाजामध्ये आहे. वेगवेगळ्या पद्धतीने येतो. धर्म आणि काही रीतिरिवाज या नावाने पुन्हा एकदा लोकांच्या डोक्यामध्ये जातीवादाचा धर्मवादाचा विष हे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतोय आणि फिर्यानफिर्या एकत्र राहणाऱ्या कष्टकरी लोकांच्यामध्ये एक प्रकारचा अंतर्वादाचा प्रयत्न करतोय. अशा सगळ्या प्रयत्नांच्या विरुद्ध संघर्ष करणं, त्या संघर्षासाठी एकसंध राहणं ही जबाबदारी तुमची माझी आहे. आणि हेच व्रत लक्ष्मीबाबांनी घेतलं त्या कामात त्यांच्या फाटीची आपण सगळ्यांनी राहणं त्याची आवश्यकता आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो.